हरि ओम श्री राम अहमद नाथ सवनी। माझं नाव आहे ऋषिनाथ बाबा वाडेकर। मी नेरूळ उपासना केंद्रामध्ये उपासनेला येतो। माझा बापूंकडे येण्याचं कारण म्हणजे आमच्या शेजारी गवंडी म्हणून बापू भक्त होते आणि ते त्यांचे फॅमिली डॉक्टर होते बापू। त्यावेळी ते माझ्या घरी आले, मला बापू साईबाबांची समाधीचा फोटो पाहिला आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही साईबाबांचं करता तर तुम्ही एकदा बापूंजवळ जाऊन या म्हणून। बापूंचं प्रवचन चालतं डी सी हॉलला दादरला, इथे तुम्ही जाऊन या। त्यासाठी मला त्यांनी फोर्स केला, पण तरी पण मी काय ते लक्ष नाही दिला। असं हे दोन चार गुरुवार असे घालवले आणि त्यानंतर मग मी परत डी सी लोला जायचं ठरवलं गुरुवारचं। आणि मी गुरुवारी डी सी लोला गेलो तर बापू विष्णू सहस्रनामावरती एका शब्दावरती विष्णू सहस्रनामाच्या एका शब्दावरती प्रवचन चालत बापूंचं। पण मी तिथे आपला लांब बसलो होतो आणि ऐकत होतो, तर ते विष्णू सहस्रनामावरती जर बापू प्रवचन देतात तर माझ्या मनातल्या गोष्टी कशा काय बापू सांगतात मला, ते मला काही कळत नव्हतं। तरी पण असं चार पाच प्रवचन मी केली, त्या प्रत्येक प्रवचनमध्ये बापू हेच सांगायचं आणि सांगितल्यानंतर परत त्या प्रॉब्लेममधून बाहेर कसं निघायचं हे पण बापू त्या ह्याच्यात सांगायचं। आणि असं करते करते वेळी मी नेरूळ उपासना केंद्राम नेरूळ नाही जुईनगर उपासना केंद्रामध्ये 96 96 मी तिथे जायला लागलो। पहिलं माझं जाणं म्हणजे जुईनगर। जुईनगरच्या नंतर आधी ते नाईक डॉक्टरांच्या इथे चालायचं, तिथून ते बंद झाल्यानंतर आम्ही जुईनगरला जायला लागलो। आणि नेरूळ उपासना केंद्रामध्ये नंतर पादुका मिळाल्या ना, त्याच्यामुळे ते आम्ही मी नंतर इकडे यायला लागलो। पण ते जात असल्यामुळे नंतर मग मला असं बापूंकडे सेवेला जायचं, कुठे जायचं तर जुईनगरवरनं असे हे यायचं, तर त्या मी सेवेबिवेला जायचो। मला असं म्हणजे दुसरं काय सेवे व्यतिरिक्त दुसरं मला काय असं बोलता बिलता असं कधी मी बोलणं किंवा असं मोबाईलवरती बोल किंवा माईकवरती बोलणं मी कधीच केलं नाही, फक्त बापूंची सेवा एवढीच मला ध्येय माझं माहिती होईल आणि ते मी करायला लागलो। आणि 96 मी काहीतरी रेग्युलर जो झालो तो जुईनगर उपासनाची स्थापना झाली। त्या स्थापनेमध्ये मला भरपूर काही बापूंनी सेवा करून माझ्याकडून घेतल्या की माझं प्रारब्धाचं काहीतरी थोडंसं कुठे असेल ते बापूंनी म्हणजे माझ्या बाबतीत तर भरपूर काही म्हणजे जे प्रारब्ध माझा होता ना ते एकदम शिथिल करून टाकलं। आणि भरपूर म्हणजे मी चार पैसे कर्ज म्हणजे मुलांच्या शिक्षणामध्ये घराच्या ह्याच्यामध्ये असं मी असं म्हणजे वेटीस झालेलो होतो। मी गव्हर्नमेंट सर्वंट मुंबई पोर्टर्सला मी नोकरी करत होतो, तरी पण त्यावेळेस काय पगार एवढे काही नव्हते, मुलांचं शिक्षण घरचं गावी आई आजारी या सगळ्या गोष्टी असायच्या। पण तिथून मी बापूने मला ना अलगद बाहेर काढलं, मला काही कळलंच नाही की माझं कसं परिवर्तन होत चाललं म्हणून। आणि त्या परिवर्तनानंतर मी 2005 आमचे सासरे आजारी होते। सासरे आजारी असतेवेळी आम्ही त्यांना सोमयामध्ये ॲडमिट केलं आणि तिथे त्यांची ट्रीटमेंट चालू केली। ट्रीटमेंट चालू केल्यानंतर आम्हाला ते कळलं की त्यांच्या किडनीमध्ये कॅन्सरची गाठ आहे म्हणून। आणि ते सगळं झालं आणि ते चेक बिक केलं आणि बोललो आता करायचं काय काय समजत नव्हतं मला। मग मी काय त्यांनी डॉक्टरने आम्हाला बोलवलं गुरुवारी मिटिंगला की म्हणतो आपण उद्या त्यांचं ऑपरेशन करायचं शुक्रवारी म्हणून। तर मी बोललो आमच्या सद्गुरूंना विचारल्याशिवाय मी काय आम्ही डिसिजन काय घेणार नाही। मग त्यासाठी मी त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा असं असं गोष्ट आहे की मला मी सद्गुरूंना भेटल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला सांगू कधी ऑपरेशन करायचं म्हणून। ते आणि आम्ही दुसऱ्या दिवशी शुक्रवार होतं, शुक्रवारी मला तिकडे जायचं होतं हॅपी होमला दादांना भेटायला। त्यांनी रिपोर्ट बिपोर्ट आम्हाला आदल्या दिवशी दिले होते। आणि योगायोग असा की मी हॉस्पिटलवरना त्यांना त्यांची आंघोळ बिंघोळ घालून त्यांना स्वच्छता करून मी त्यांना निघून घेऊन भेटून बोलून निघून जाणार होतो डॉक्टरांना सांगून। तेवढ्यात सायन सर्कलला टँकरला त्यावेळेस आग लागली होती आणि पूर्ण ट्रॉफिक जाम होतं, कसं जायचं दादांकडे हे की मला कळत नव्हतं। पण असा की म्हणतात ना सद्गुरू शिवाय ते बापूंनी ना असा मार्ग दिला की मी ते सांगू शकत नाही की चुनापट्टीवरनं मी कसा स्टेशनला आलो, चुनापट्टी स्टेशनला त्या सोमय्या कॉलेज हॉस्पिटलवरून तिथून बांद्र्याला वडाळ्याला गाडी बदलून मी दादांकडे बरोबर अर्ध्या तासात पोचलो। दादा होते तिथे, मिलिंद सिंहांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की मला दादांना भेटायचं आहे की उद्या यांचं ऑपरेशन करायचं डॉक्टर म्हणतात आहे, मग काय करायचं यासाठी। मग त्यांनी म्हणलं थांबा तुम्ही थोडा वेळ, थांबल्यानंतर मग मला आतमध्ये पाठवलं गेलं, दादांना
फाईलला रिपोर्ट दाखवायला गेलो, दादा बोलले फक्त रिपोर्ट दाखवा, ते हे नको दाखवू म्हणून सांगितलं दादाने. मग दादाने सांगितलं की हां तुमचं ऑपरेशन करायला लागेल म्हणून. मग त्यानंतर आम्ही ते ठरवलं आणि त्याच्यानंतर दादांना भेटलो आणि मी परत हॉस्पिटलला संध्याकाळी आलो. संध्याकाळी आल्यानंतर मला डॉक्टरांना भेटायचं होतं, डॉक्टरांना सांगितलं आता आपण तारीख केव्हाची ठरवायची म्हणून. मग त्यानंतर पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही ती काहीतरी शुक्रवारची तारीख घेतली आणि त्यांचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन एवढं छान झालं की कुठल्याही गोष्टीत आमच्या सासऱ्या म्हणजे कारण आमची सासूबाई ना बापूंचे भक्त होते, चेंबूर उपासना केंद्रामध्ये ते जायचे आणि ते पण भक्त होते, बापू भक्तच होते ते. म्हणजे आम्ही माझं सासरवरचे सासूबाईने मग त्यांचं ते एवढे बापूंवर पण त्यांची पण भरपूर श्रद्धा होती की कधी असं बापूंना ते बोलले आणि त्यांची गोष्टी कुठल्या घडल्या नाही असं गोष्ट कधी त्यांना जाणवली नाही. आणि भरपूर त्यांना त्रास झाला, भरपूर आपत्ती आली पण ते कधी डगमगले नाही कारण बापू असतेवेळी त्या कुठे काही घाबरायची गरज नाही हे बापूने आम्हाला दाखवून दिलं होतं. आणि त्यानंतर मग त्यांचं ऑपरेशन झालं. एक वर्ष त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने त्यांना लाईट घ्यायला, ते ऑपरेशन चांगलं सक्सेस झाल्यानंतर लाईट घ्यायला आम्हाला नायर हॉस्पिटलला जायला लागायचं पण आम्ही आमच्याकडे टॅक्सी किंवा हे करायचं त्यांचं आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे डबल डेकर बसने आम्ही 6 नंबरने ते आम्ही नायर हॉस्पिटलला जायचो. ते लाईट बिट घेतली, एक वर्ष चांगले गेलं. एक वर्षानंतर मग त्यांचं असं 2005-2006 साली काय निधन झालं. आणि निधन झालं पण त्यांना कधी बापूने कुठल्याही गोष्टीत ना ऑपरेशनच्या टायमाला ना असे त्यांचं कॅन्सरचं ऑपरेशन झालं लाईट घेत होतो कुठेही यातना दिले. आणखी ते कधी ते ओरडले की आई होऊ गेलं हे कधीच बापूने दिले नाही. तसंच माझा एक छोटासा सांगायचं म्हणजे माझ्या घरातलं, मी माझा मुलगा आणि मुलगी आम्ही सगळे जॉबला होतो आणि माझी मिसेस घरी असते, तर तिने कुकर लावला होता दुपारी जेवणासाठी. आणि जेवण कुकर लावला आणि ती येऊन हॉलमध्ये फक्त बसली होती कुकर लावला शिट्या होणार म्हणून, आणि कुकर लावून ती आली होती. आणि योगा एक असा की आम्ही सगळं घरी असल्यामुळे ती एकटी असल्यामुळे की आम्हाला काही म्हणजे घरी काय चाललं काय नाही असं माहीत नसेल असं ती फोन करायची तेव्हा आम्हाला कळायचं. आणि त्यानंतर आमच्या घरी ना ते कुकरचा स्फोट झाला. आणि तोच कुकरचा स्फोट जो झाला तो म्हणजे सामनीच्या दिवाळावरून म्हणजे अपोजिट दिवाळाला कुकर जाऊन आपटला आणि तो कुकर किचनमधून बेडरूम सोडून डायरेक्ट हॉलमध्ये येऊन आपटला. पण कुठेही बापूनी हानी करायला दिली नाही. आणि माझ्या मुलाला पण बाहेरगावी जायचं होतं, त्या ज्यावेळेस माझ्याकडे 15 लाख रुपये भरायला नव्हते म्हणून मी त्याला दादांकडे घेऊन गेलो. दादाने सांगितलं बाळा तू कुठेही जाऊ नको, तुला काही जायची गरज नाही, तुझं करिअर इकडे जाऊन सांगितलं. आणि ते त्या नेहमी यांच्या शब्दाने माझा मुलगा जॉबला मुलगी आणि शिक्षण बिक्षण सगळं काही बापूंच्या कृपा आशीर्वादाने एकदम छान आणि एकदम सरळ मार्ग चालला. आणि अजून पण माझं आयुष्य मी आता रिटायर असल्यामुळे माझं आयुष्य एकदम पूर्णपणे सुखी समाधानी ठेवलं आहे. हरिओम श्रीराम अमन नाथ संगीत.